नटा सजायचं म्हटल्यावरती माधवी निमकर असो किंवा शालिनी शिर्के पाटील असो, मला आवडतं. पण नटणं सजणं एकीकडे, माझे कांड एकीकडे मी जे करते ते, की नुसतंच नटून सजून मेकअप करून जर तू शालिनीचं इनपुट नाही दिलंस किंवा शालिनी काय करते ते जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर या नटण्या सजण्याला काही अर्थ नाही आहे. माझ्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे सगळ्या आनंदाचा भंग करणं, सगळी म्हणजे विरजण घालणं म्हणा किंवा जे काही आनंदाचे क्षण असतील त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करायचं, ते माझं काम प्रामाणिकपणे मी 4 वर्ष करत आलेले आहे आणि याच्या पुढेही करणार आहे. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. बरं, मंगळागौर सुरू आहे आणि सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी आणि सुंदर अभिनेत्री शालिनी माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त, आवडले मला. सुंदर अभिनेत्री आणि म्हणजे निगेटिव्ह रोल करत असताना सुद्धा तू म्हणालेस त्याच्यामुळे मला खूप आवडलंय. थँक्यू सो मच. तू कशी आहेस? मस्त, खूप गोड दिसतेस आणि तुझ्याकडे पाहिलं आणि अप्सरा आली या गाण्याची आठवण मला झाली. व्हाईट सारी, सुंदर दागिने आहेत, दागिन्यांबद्दल काय सांगशील मला? मला प्रचंड आवडले. पहिली गोष्ट ना, मला आता तुला हे माहितीये, तू खूप वेळा आमच्या सेटवर आलेली आहेस आणि प्रेक्षकांनी बघितलंय, नटा सजायचं म्हटल्यावरती माधवी निमकर असो किंवा शालिनी शिर्के पाटील असो, मला आवडतं नटा सजायला. त्याला पण एक कारण आहे, कारण की आमचा जो पूर्ण महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र, ज्यांनी ही मालिका उचलून धरली, प्रत्येक पात्रावरती प्रेम केलं, माझ्यावर भरभरून प्रेम केलं, ते स्वतः सिरियल बघत असताना तिने काय घातलंय, तिने काय नेसली आहे, कुठली साडी नेसली आहे, कुठला नेकलेस घातलाय, काय याचं बारीक लक्ष दिलं जातं. आणि मला असं वाटतं की लोकांना जर हे आवडत असेल तर आपण ते एफर्ट्स घेऊन तितक्या छान पद्धतीने प्रेझेंट होणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ही साडी, मला असं वाटतं की मी व्हाईट कलरची साडी नाही, मी 4 वर्षामध्ये मला हा कलर दिला गेलाय, पण मला खूप आवडला. मला हे बघितल्या बघितल्याच ही साडी प्रचंड आवडली आणि ही ज्वेलरी सुद्धा मी ठरवलं होतं की मोत्याची ज्वेलरी घालायची याच्यावरती. आणि शालिनीचा एक वेगळा हे दाखवलंय, म्हणजे ती खूप रिच दाखवली आहे, सो त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी तिच्या लुकमध्ये नेहमी वेगळे पण असलं पाहिजे असा प्रयत्न नेहमीच आमच्या प्रोडक्शन हाऊसने केलेला आहे आणि त्या पद्धतीने ज्वेलरी देण्यात आलेली आहे. सो आत्तासुद्धा मला खूप वेगळं आणि छान वाटतंय आणि जसं म्हणतेस तसं या हेअरस्टाईलमध्ये मेबी तुला ते अप्सर आल्यासारखं वाटतंय, पण खूप छान मजा येते. मला नेहमीच नटा सजायला आवडतं आणि व्हेरी मच हॅपी, कारण की 4थं वर्ष आहे मंगळागौरीचं आणि 4 वर्ष सलग आम्ही असेच वेगवेगळ्या सणाला नटतोय, सजतोय. पण नटणं सजणं एकीकडे, माझे कांड एकीकडे मी जे करते ते चालूच आहे एकीकडे, ते होतच राहणार आहे, पण बाकी माझं सगळं व्यवस्थित नटलं सजलं जात आहे ना, म्हणजे कामही तितक्याच डेडिकेटेडली करायचं असतं, नो डाऊट. कारण की नुसतंच नटून सजून मेकअप करून जर तू शालिनीचं इनपुट नाही दिलंस किंवा शालिनी काय करते ते जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर या नटण्या सजण्याला काही अर्थ नाही आहे. सो मजा येते आणि ह्या मंगळागौरीलाही खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. तू आहेस म्हणजे मज्जा तर येणारच. जोपर्यंत सिरियलमध्ये मी आहे तोपर्यंत बा कायदा माझ्यावरती ती जबाबदारी दिलेली आहे सगळ्या आनंदाचा भंग करणं, सगळी म्हणजे विरजण घालणं म्हणा किंवा जे काही आनंदाचे क्षण असतील त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करायचं, ते माझं काम प्रामाणिकपणे मी 4 वर्ष करत आलेले आहे आणि याच्या पुढेही करणार आहे. अंबाडा आणि गजरा या दोन गोष्टींना आधीची शालिनी मिस करते किंवा बांधवी मिस करते का? खरं सांगू का, मला पर्सनली विचारशील तर, म्हणजे अंबाडा आणि हेअरस्टाईल तर राहू दे बाजूला, आधीची शालिनी जास्त भावते मला. आधीच्या शालिनीला, म्हणजे आधीची शालिनी बेफाम होती एकदम, ती बिंदास काही करायची, तिला लिमिटेशन्स नव्हत्या, ती कॉमेडी सुद्धा करायची, ती ज्या वेळेला सिरियस व्हायचं त्याला लोक घाबरायची इतपत ती काही प्लॅन्स दाखायची, किंवा तिची इमोशनल पण होती, तिचं कारण होतं की ती शालिनी अशी का झाली आहे त्याला एक कारण होतं, मूळ स्वभाव तिचा पण ॲरोगंट वगैरे तर होताच, ती फार डॉमिनेट करायची, पण त्यावेळेला जी ती वेडी झाली म्हणा की तिला वेड लागलं किंवा तिच्या वेगवेगळ्या छटा मला त्या शालिनीमध्ये खूप दाखवता आल्या. आत्ताची शालिनी ऑफकोर्स मला आवडते, पण त्या शालिनीमध्ये खूप शेड्स होत्या आणि मला खूप खेळता आलं त्या कॅरेक्टरमध्ये, अजूनही मला खूप खेळायचं आहे ऑफकोर्स, पण ती शालिनी जास्त भावते. तर ऑफकोर्स मला तो अंबाडा, मंगळसूत्र, ते सगळं मला फार आठवतंय आणि मी मिस करते ते ऑफकोर्स. पण तरी तू आत्ताही छान दिसतेस आणि आता मंगळागौर म्हटलं की स्टंट टाईपच येतात, फुगड्या, खूप काही प्रकार आहेत त्यात आणि तू योगासनं करते म्हणून ते इझी जाणार आहे तुला आणि या आधीची प्रॅक्टिस आहे, सो ते खेळण्याबद्दलच काय सांगशील, किती मजा येते? खूप मजा येते, म्हणजे मी, मला गाठोडं घालायला आवडतं, मी घरी सुद्धा रादर गाठोडं घालते व्यायाम म्हणून, परत अजून कोंबडा असेल, कितीतरी खेळ आहेत त्याच्यातले, ते सगळे खेळताना मला खूप आवडतं. एक तर मी जसं नेहमी म्हणत आले, श्रावणातला हा सण म्हणजे बायकांचा सण आहे, जिथे ते, त्यात मंगळागौर जर असेल तर,
म्हणजे एकतर ती जी नवरी असते लग्न झालेली, पहिली 5 वर्ष तिची मंगळागौर केली जाते, खास तिच्यासाठी सगळे जमतात, तिला भरभरून आनंद देण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीने जे खेळ खेळले जातात त्यातनं योगा एक होतोच वेगळ्या पद्धतीचा, पण एक नवीन हुरूप मिळतो त्या मुलीला आणि एक कारण असतं छान एकत्र येण्याचं, जमण्याचं, रात्र जागवण्याचं. त्या रात्रीमध्ये काही ना काहीतरी खाण्याचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये मलाई दूध वगैरे काय 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 असतं वेगवेगळं. तर ही रात्र फारच गोड असते श्रावणातली आणि ती मला फार आवडते. आणि ते काय म्हणजे काय मला मजा काय येते, खेळायचं, खूप खेळायचं, परत थोडंसं खायचं, ब्रेक घ्यायचा, परत घ्यायचा, परत थोडंसं, आता दूध पाहिजे, थोडंसं दूध पिऊया, थंडाई थंडाई पण पिऊया, म्हणजे हे सगळं चालू असतं. सो ना ती रात्र कशी संपते हे कळत नाही. खरंच एन्जॉय करण्यासारखी रात्र असते ते. म्हणजे मला अशा पद्धतीचं नाईट आऊट खूप आवडेल. बाकी नाही, हे नाईट आऊट मला फार, म्हणजे नाईट आऊट पद्धतीचं झालं ना हे, पूर्ण रात्र जागणं म्हणजे एक पद्धतीचं, म्हणजे वेगळ्या अर्थानं नव्हे, पण हे रात्र जागणं म्हणजे मला एक आठवण कायमची आठवण, पारंपरिक नाईट आऊट असं म्हणायला हरकत नाही आपलं. फक्त ते आऊट नसतं, आतमध्येच आपण करत असतो. तर आता मंगळागौरीचे खूप खेळाचे प्रकार आहेत, नित्यासोबत कोणता प्रकार खेळायला आवडेल? बोट, कारण की आम्ही दोघी बोट खूप छान खेळतो. जे बोट असते ना एकमेकांनी, आम्ही एकमेकांना खेचतो असे, तर ते पण भारी, म्हणजे ते आम्ही दोघांनी इतकं छान दरवर्षी आम्ही केलेलं आहे ते. आणि ते एक हे आहे, तो एक खेळ आहे ज्याच्यामध्ये गौरी पण, म्हणजे गिरीजा पण पटकन कम्फर्टेबल झाली होती, मी पण झाले होते, आणि आम्ही मुळात म्हणजे वजन झेपलं होतं आम्हाला एकमेकींना, जसं पडलो बिडलो नव्हतो. पण ते तो खेळ मला खूप आवडतो, म्हणजे तिच्यासोबत खेळायला. बरं, आता किती रील्स आम्हाला पाहायला मिळणार आहेत, तयारी झाली आहे का? हे बघ, रील्स कालपासून मी ठरवून ठेवलेलं आहे गाणं झालंय का पूर्ण? येस नाही, शूट करायचं बाकी, ते येणार, प्रेक्षकांच्या समोर येणार. सी कसं आहे, लोक रील्स ना रिस्पॉन्स देतात चांगल्या पद्धतीने, बघतात, खूप छान कमेंट्स करतात, काही ट्रोल पण करतात, बट आय डोंट केअर. मी लक्ष देते जी लोक माझ्यावर भरभरून प्रेम करतात, मनापासून कमेंट करतात ग, म्हणजे काय असेल तर शालिनी ते तुमचं हे असं असतं ना तर छान झालं असतं, इतकी इनोसेंट पण कमेंट असते ना, मी त्या सगळ्यांसाठी रील करते. आणि कधी कधी मला मेसेज पण येतात, ताई तुमचं रील नाही आलं बरेच दिवसात, तर एक मजा येते आणि त्यांना ते आवडतं, ते चांगले रिस्पॉन्स देतात मला, कमेंट्स करतात आणि आवडीने बघतात ना, म्हणून मला रील करावं असं वाटतं. सध्या तू डेली अपडेट्स पण देतेस मध्ये मध्ये, म्हणजे मुलासाठी काही खाऊ बनवणं असो, काही काही छान छान किचन मधले टिप्स देतेस, काय काय बनवायला आत्ता आवडेल, श्रावणात काय काय बनवणार आहे? श्रावणामध्ये ऍक्च्युली तसे मी सतत पदार्थ बनवत असते, मला ना एक गव्हाची खीर ट्राय करायची आता, कारण की बाकी सगळ्या आपण करतो, म्हणजे शेव्यांची वगैरे तर सगळ्यांना माहिती आहे, तर मी ही ट्राय नाही केली गव्हाची खीर. ती जरा थोडीशी काय म्हणतात त्याला, भिजवायची असते, वाळवायची असते, थोडी प्रोसेस मोठी आहे त्याची, पण मला ती ट्राय करायची, गुळ टाकून करतात ती खीर, ती मला एक ट्राय करायची आहे. आणि बाकी तर श्रावणातले मी गोड फार कमी खात असल्या कारणाने होतं म्हणजे घरामध्ये गोड करणं, पण ते मुलासाठीच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचं थालीपीठ, वेगवेगळ्या प्रकारचे पराठे म्हणा. पण गोड म्हणायला गेलीस तर माझ्या लेकाला बेसनाचा लाडू फार आवडतो माझ्या हातचा, आणि ते संपल्यावर तो बाहेरचा कुठलाच, त्याला जरी बॉक्स आणलास तू चांगला चांगला ब्रँडचा की बाई हे बेसनाचे लाडू आहे, तो म्हणतो मला हे लाडू नको, मला तूच करून दे लाडू. तर ते एक सारखे होत असतात ॲक्च्युली आमच्याकडे, आणि त्याचा टिफिन असल्या कारणाने मला चार चार वेगवेगळे प्रकार करत बसावे लागतात. पण नवीन, ऑफकोर्स मला नवीन पण काही रेसिपी शिकायच्या, त्यातली ही गव्हाची खीर आहे. अरे लास्ट टाईम एक प्रॉमिस मला आलं होतं की मोदक करून देणार, मोदक उत्तम करते असं इंटरव्ह्यूमध्ये मी खूप ऐकलंय, आणि यावर्षी मला ते मोदक आपलाच इंटरव्ह्यू झालाय, आपलाच इंटरव्ह्यू झालाय, आणि मोदक मिळणार आहेत. पेटी भरून असेल की डब्बा भरून कसं असणार आहे ते आता तूच सांग. मोदक यावर्षी मिळणार का? मदतीला येणारेस का तू? तुझ्याच हातचे हवेत मोदक. सो मोदक मिळणार का? हो, मिळतील, नक्कीच मिळतील. मोदक मिळाले की मी नक्की कमेंट करेन, याच व्हिडिओच्या खाली मी कमेंट करेन की मला मोदक मिळाले म्हणून. बघा, नक्की तुला यावं लागेल फक्त घरी मोदक घ्यायला. आपण सेटवर भेटू, सेटवर भेट, बघा तू येतेस का सेटवरती, तर गणपतीच्या आल्या परत, पहिली 2 दिवस सुट्टी असते, मी पहिल्याच दिवशी मोदक करते. बर, मोदक पोस्टपोन करूयात आपण पुढे. मी अपलोड केल्यावरती इन्स्टावर तुला कळेलच ना की मोदक केलेले आहेत म्हणून. आणि ते मी दरवर्षी करतेच, ऑफकोर्स रोज नाही मला करायला जमत, पण पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हे 2 दिवस असतात की ज्यावेळेला मी मोदकाचा नैवेद्य दाखवते. सो आत्ता शूट करताना मस्त एन्जॉय कर, मज्जा मस्ती कर,
आणि खरंच खूप गोड दिसते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.